संत निवृत्तीनाथांच्या भेटीसाठी राज्यभरातील आसुरलेले भाविक दिंड्या पालख्या घेऊन निघाले आहे. या दिंड्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन महाप्रसादाचं आयोजनही करण्यात येत आहे. यामुळे शहरात सर्वत्र विठू नामाचा गजर ऐकू येत आहे. पौषातील कृष्ण पक्षातील षष्टीला एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध ठिकाणाहून पायी दिंड्या निघाल्या आहेत. मुखी ज्ञानदेव तुकारामाचा गजर करत 2 दिवसांपासून या दिंड्यांचं नाशिक शहर परिसरात आगमन होत आहे. त्यांचं ठिकठिकाणी स्वागत आणि पूजन केलं जात आहे. मंगळवारी सातपूर शिवाजीनगर येथे माऊली ग्रुपच्या वतीनं श्री क्षेत्र बाणगाव टाकळी ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचं स्वागत करण्यात आलं. माऊली ग्रुपचे सदस्य सभापती सोमनाथ भिसे यांच्या पुढाकारातून दिंडीचं स्वागत आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी आणि परिसरातील भाविकांनी विठू नामाचा जप करत संगीताच्या तालावर ठेका धरला. या प्रसंगी कीर्तनकार हरिभक्त परायण वाल्मिक महाराज यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसंच सोमनाथ भिसे यांच्या हस्ते कीर्तनकार हरिभक्त परायण वाल्मिक महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माऊली ग्रुपचे सदस्य सोमनाथ भिसे यांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. आज आपल्या या शिवाजी नगरीमध्ये अखंड पायदिंडी सोहळा गेल्या 7 वर्षापासून आपण या ठिकाणी साजरा करतो आणि आजचा हा सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा असा हा दिवाळी दसऱ्याचा सण आमच्या या आज खऱ्या अर्थाने आमच्या आनंदामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. खर तर महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे. संत आणि महात्म्यांनी हर मार्गाने जाणाऱ्या समाजाला राजमार्ग दाखवण्यासाठी सत्य आणि शांती, विवेक आणि आध्यात्मिक साधना, नैतिकता आणि संस्कृत असं अध्यात्माची शिकवण देण्याचं काम केलं. परंतु चालू वर्तमान काळामध्ये माणसाच्या मनावरती शरणकाराची गंगा सुद्धा थोडी भरून वाहताना दिसते आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 21.5 कोटी जनता असताना या जनतेला सुधारण्यासाठी संत आणि महात्म्यांनी स्वतःचा प्रपंच सोडला आणि या जनतेला सुधारण्यासाठी त्यांचं आयुष्य या ठिकाणी घालवलं. परंतु आजही या महाराष्ट्रामध्ये सर्व समाज या ठिकाणी सुधारलेला दिसत नाहीये. अगदी बोटावरती मोजण्याचा 30% समाज या ठिकाणी सुधारलेला आहे आणि 70% समाज आजही वाममार्गाने जाताना दिसतो आहे. परंतु आज या सेवेच्या रूपाने या ठिकाणी वाल्मिकी महाराज निकम यांनी अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी निवडला. काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागविती असा अभंग या ठिकाणी घेतला आणि या अभंगाच्या रूपानं या ठिकाणी महाराजांनी अगदी सुंदरतेचे वेचावे सुंदर करून मांडावे असा नवनिर्मितीचा मूलमंत्र आपण या ठिकाणी सांगितला. तसंच हरिभक्त परायण वाल्मिक महाराज यांनी कीर्तन केलं. या प्रसंगी हरिभक्त परायण गायकवाड माऊली हिरामण ढिकले, सुनील कसबे, हरिभक्त परायण चाफेकर अण्णा, हरिभक्त परायण संदीप पवार, हरिभक्त परायण पाटील दादा, शिवाजी कड, गोपाल ओतारी, पंकज सोनार आदी मान्यवरांसह वारकरी आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. कडाक्याच्या थंडीतही मोठ्या भक्तिभावानं प्रेरित झालेले भाविक वारकरी विठूनामाच्या गजरात दंग झाल्याचं वातावरण शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू, सातपूर।